नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कविता पंढरपूरच्या विठोबारायांवरती केलेली, आपल्या सावळ्या विठ्ठलावरती केलेली. तर विठ्ठलाचं नामस्मरण बरेच जण करत असतात, तर असंच नामस्मरण करता करता सुचलेली ही एक अगदी छोटीशी कविता आहे. बघा, पाहूया कविता. कवितेचं नाव आहे अर्थात विठ्ठल 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 विठ्ठल. तर पाहूया. विठ्ठल 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 विठ्ठल, मनात विठ्ठल ध्यानात विठ्ठल, ओठात विठ्ठल कानात विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजेच काय? तर चालता बोलता उठता बसता नेहमी विठ्ठलाच्या ध्यानात मग्न असणारे आपल्या शरीराचे सर्व इंद्रिय, ओठ मुखात विठ्ठल, कान आपल्या कानांनी फक्त विठ्ठलाचं नामस्मरण ऐकत आहोत, मनात विठ्ठलाचं नामस्मरण चालू आहे, ध्यानात बुद्धीमध्ये पण विठ्ठलाचं नामस्मरण चालू आहे, चराचरात सगळीकडे आपल्याला विठ्ठल दिसतो आहे, आणि वारकरी सध्या वारी करून विठ्ठलाचं दर्शन याही याची डोळी याची देहा करण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. तर असं हे विठ्ठलाचं नामस्मरण ध्यानात मनात चराचरात ओठात मुखात कानात सगळीकडे विठ्ठल विठ्ठल, आणि असं हे विठ्ठलमय जग झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. कशी वाटली ही कविता नक्की कळवा, आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमधून.